हे किती अद्भुत आहे सद्गुरुजी तुम्हाला माहिती आहे या सुंदर सभागृहामध्ये असलेल्या सगळ्यांना मी ओळखतो आणि हजारो लोक आत्ता हे इंटरनेटवर लाईव्ह पाहत आहेत त्या सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की चांगलं आरोग्य अध्यात्म योग साधना यासाठी काही नियम आहेत का कारण मी तुम्हाला पाहिलं आहे तुम्ही लोकांसाठी केलेल्या अशक्य गोष्टी जेव्हा त्यांना बरं वाटत नव्हतं पण त्याहून महत्त्वाचं जेव्हा तुमचं आरोग्य बिघडलं कुठलेही डॉक्टर किंवा वैद्यकीय शब्दकोश किंवा मार्गदर्शिका त्याचं कारण ओळखू शकले नाहीत मी एका पुस्तकामध्ये वाचलं आहे अरुंधतीने तुमचं आत्मचरित्र खूप सुंदररित्या लिहिलं आहे ती म्हणते की तुम्ही एक द्रष्टा आहात एक असा रोग असणं ज्याचं निदान झालं नाही आणि मग तो बरा झाला तर निरोगी राहण्याचा दुसरा काही एखादा मार्ग आहे का मला वाटतं तुम्हा सगळ्यांचा हाच प्रश्न आहे आरोग्याविषयी तुम्हाला निरोगी राहायचा आहे ना आणि आता जेवढे जण हा कार्यक्रम इथे पाहतायत ते म्हणतील पाहता डॉक्टर रेड्डीनी हा प्रश्न विचारलाच नाही बरोबर ना मला बिझनेस तर हवा आहे पण त्यांनी निरोगी सुद्धा राहायला हवं नेहमीच गोष्ट ही आहे की आपण या शरीराला आतून बनवलंय तर या शरीराचा निर्माता हा शरीराच्या आतच आहे जर मग तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही निर्मात्याकडे जाणार की स्थानिक मेकॅनिककडे <प्रवेश्णार> जर तुम्हाला शक्य असेल जर शक्य असेल तुम्हाला निर्मात्याकडेच जाणं आवडेल जर तुम्हाला प्रवेश नाहीये तर तुम्ही स्थानिक मेकॅनिककडे जाणार हे किंवा ते करायला मी हे सांगून वैद्यकीय शास्त्राला कमी लेखत नाहीये कारण जर वैद्यकीय शास्त्र नसतं तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक इथे मेले असते हो कारण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एका भारतीयाचं सामान्य आयुर्मान हे अठ्ठावीस वर्ष होतं आज ते वाढून चौसष्ट झालं आहे याचं एक महत्त्वाचं कारण वैद्यकीय शास्त्र आहे तर मी वैद्यकीय शास्त्राला कुठे कमी लेखत नाही आहे हे खूप महत्त्वाचं आहे गेल्या तीस चाळीस वर्षात आपण हे मिळवलं आहे जे उल्लेखनीय प्रश्न फक्त इतकाच आहे जर तुमच्याकडे स्त्रोतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असेल जे तुमचं शरीर बनवते नक्कीच तुमच्या शरीराच्या आत निर्माण झालेली प्रत्येक समस्या तुम्ही हाताळू शकाल आता दोन प्रकारचे आजार असतात संसर्गजन्य आणि दीर्घकालीन आपल्याला संसर्गजन्य आजार होतात आपल्यावर बाहेरच्या जंतूंचा हल्ला झाल्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जायला हवं त्यावर साधना करत बसू नका <laughs> पण या ग्रहावर असलेले सत्तर टक्के आजार स्वतः निर्माण केलेले आहेत मी स्वतः निर्माण केलेले म्हणतोय कारण ते तुमच्या आतूनच येत आहेत तर जे तुमच्या आतूनच येत आहेत त्याला तुमच्या आतूनच ठीक केलं जाऊ शकतं जे तुमच्या बाहेरून येतं त्यासाठी तुम्हाला बाहेरून मदतीची गरज लागते मग जर तुम्हाला एका जंतूशी लढायचं असेल तर तुम्हाला औषधांची गरज आहे तर बाकीचे आजार जवळपास सत्तर टक्के स्वतः निर्माण केलेले आहेत तुमचं शरीर तुमच्या विरोधात का काम करेल हे शरीर आरोग्यासाठी बनलेलं आहे या शरीराची प्रत्येक पेशी आरोग्यासाठी बनलेली आहे ते तुमच्या विरोधात का जाईल कारण कुठेतरी तुम्ही त्याला आनंदी ठेवत नाही हे जरा सोप्या भाषेत म्हणायचं झालं तुमचं स्वतःचं कुटुंब तुमच्या विरोधात का जाईल कुठेतरी ते तुमच्यासोबत आनंदी नाही आहेत हो की नाही तुम्ही जे काही करताय त्यावर ते, ते आनंदी नाही आहेत तर तसंच तुमच्या शरीराच्या काही पेशी तुमच्या शरीराचा काही भाग कुठल्या तरी कारणाने तुमच्यासोबत आनंदी नाही आहे तुम्हाला आणखी जास्त लक्ष द्यायला हवं एक मार्ग आहे यावर लक्ष देण्याचा एक पद्धतशीर असा मार्ग आहे कारण या शरीरातील सर्व काही आतूनच निर्माण झालंय जर असं आहे तर ते आतूनच दुरुस्त नाही होऊ शकत तर हा एक चमत्कार नाही आहे माझी इच्छा आहे की लोकांनी समजून घ्यावं की हा चमत्कार नाही आहे चमत्कार हा आहे की विचार करा तुम्हाला माहित नाही आहे की वीज काय आहे मी इथे येतो आणि मी भिंतीचा तो एक विशिष्ट भाग दाबतो आणि बल्ब पेटतो मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं समजा हजारो वर्षांपूर्वी जर माझ्याकडे सेलफोन असता मी माझा सेलफोन काढून अमेरिकेत कुणाशी बोललो असतो आणि तुम्हाला वाटलं असतं मी देव आहे तर चमत्कार म्हणजे काय आहे तर अशी गोष्ट जी तुम्हाला समजत नाही अशी गोष्ट जी तुमच्या डोक्यात बसत नाही तुमचं तार्किक आकलन तुम्हाला चमत्कारिक वाटतं जसा तुमचा तर्क विकसित होतो तशा खूप गोष्टी ज्या शंभर वर्षांपूर्वी चमत्कार होत्या आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक सामान्य भाग झाल्या आहेत असंच आहे की नाही तर हा एक चमत्कार नाही आहे ही फक्त एक सखोल समज आहे तुमच्या तुमच्या स्वतःची तुम्ही जसे बनले आहात त्याची तर हे असं काही आहे ज्यावर आपल्याला लक्ष द्यायला हवं